विहिरीमध्ये मांजर पडलं होतं. त्या मांजराला वाचवण्यासाठी एक व्यक्ती त्या विहिरीमध्ये उतरतो. पुढे तो अडकतो. त्या अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एका पाठोपाठ असे सहा जण त्या विहिरीमध्ये उतरतात. पुढे मात्र असं काय घडतं, आख कुटुंबच उद्ध्वस्त होतं, आख कुटुंबच संपतं. असं काय घडतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ही घटना अहमदनगरमधील आहे. गुढीपाडव्याच्या उत्साहाच्या दिवशीच घडलं भयंकर. ते पाहून गावावर शोककळा पसरलेली आहे. असं काय घडलं पहा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. 200 फूट बायोगॅस शोष खड्ड्यामध्ये एक मांजर पडली होती. त्या मांजराला वाचवण्यासाठी एक जण त्या शोष खड्ड्यामध्ये उतरतो. पुढे मात्र तो अडकतो. हे पाहून आणखी एका पाठोपाठ एक जण असे सहा जण त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या शोष खड्ड्यामध्ये उतरतात. मग हे सर्वच जण त्या शोष खड्ड्यामध्ये अडकतात, कारण की हा शोष खड्डा पूर्णपणे शेणाने भरलेला असतो. त्यामध्ये एक मांजर पडलेली असते. त्यांना वाचवण्यासाठी हे गेले होते, मात्र स्वतःच फसले आणि स्वतःच अडकले. हळूहळू ही बातमी गावभर पसरली. मग ग्रामस्थांनी मिळून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शोष खड्डा हा पूर्णपणे शेणाने भरला होता, त्यामुळे त्यांना अडथळे येत होते. ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले. त्यातील एका व्यक्तीला त्यांनी सुखरूपरित्या बाहेर काढले, पण बाकीचे मात्र 5 जण तिथे गुदमरून त्यांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. मांजरीला वाचवण्यासाठी गेल्यानं आख कुटुंबच संपलं. गुढीपाडव्याच दिवशी अशी दुर्दैवी घटना घडली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आपल्या कमेंट्स, आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील.